keeping up to the motto that learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students! नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली कुलकर्णी. आज आपण विषय मराठी इयत्ता 6वी यातील पद्य विभाग कविता क्रमांक 12 चंद्रावरची शाळा पार्ट 2 पाहणार आहोत. या कवितेच्या कवयित्री चारुता पेंढारकर या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात चंद्रावरच्या शाळे खडू व फळा नसेल तसेच मुले अवकाशयानातून शाळेत जातील याविषयीची माहिती घेतली आहे. आज आपण आता पुढील कडव्यांचा अभ्यास करूया. चंद्रावरची शाळा. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. तर विद्यार्थी मित्रांनो, रोज तुम्ही शाळेत येतात त्यावेळेस तुम्ही दप्तर घेऊन येतात. दप्तर याचा अर्थ स्कूल बॅग, ओझे याचा अर्थ वजन. दप्तरात तुमच्या खूप साऱ्या गोष्टी असतात. पुस्तकं आहेत, वह्या असतात, वॉटर बॉटल आहे, कंपास बॉक्स असते. या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज घेऊन येत असतात दप्तरात. त्यामुळे काय होतं तर तुमचं दप्तर खूप जड होतं. त्याच्यात खूप साऱ्या वस्तू तुम्ही ठेवत असतात आणि ते रोज पाठीवरती तुम्ही ते घेऊन येत असतात. तर कवयित्री असं म्हणतायत की विद्यार्थ्यांच्या पाठीवर जेव्हा तुम्ही चंद्रावरच्या शाळेत जाणार त्यावेळेस तुमच्या पाठीवरती दप्तराचे ओझे असणार नाही. तर दप्तर न नेता तुम्हाला काय घेऊन जावं लागणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जावं लागणार आहे. ऑक्सिजन याचा अर्थ काय तर प्राणवायू. सिलेंडर याचा अर्थ लंब वर्तुळाकृती नळकांडे, त्याला आपण सिलेंडरच म्हणतो. आणि मग हा सिलेंडर तुम्हाला तिकडे घेऊन जावा लागेल. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. कटकट याचा अर्थ काय तर त्रास. आपल्याला सारखी आई डब्यामध्ये भाजी पोळी देत असते, घरी पण तुम्ही गेल्यानंतर जेवायला तुम्हाला भाजी पोळीचा आग्रह करत असते आणि मग तुम्हाला असं वाटतं की ती खूप कटकट आहे, की आई आपल्याला सारखी त्रास देते, भाजी पोळीच खा असं म्हणून तुम्हाला तो त्रास वाटत असतो. आणि मग त्यामुळे मग कवयित्री म्हणत आहे की चंद्रावरच्या शाळेत गेल्यावर तुम्हाला भाजी पोळीच्या डब्याची चिंता उरणार नाही. कारण काय करायचं आहे चंद्रावरती गेल्यावरती तर जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. आणि मग ही भाजी पोळी खाण्याच्या ऐवजी एक गोड गोळी जी आहे, स्वीट टॅबलेट जी आहे, तर ती तुम्ही घेतली की तुमचं पोट भरून जाणार आहे. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारतास तसे तरंगत राहाल. पीटीचा याचा अर्थ काय तर शारीरिक व्यायाम, जो आपण शाळेमध्ये सुद्धा आपला पीटीचा तास तुमचा दर आठवड्याला असतो. पीटी याचा अर्थ शारीरिक व्यायाम, फिजिकल ट्रेनिंग. मग चंद्रावरच्या शाळेत जर तुम्ही पीटीच्या तासाला गेला तर त्या तासाला खूप गंमत होईल. काय होईल तर एक उडी मारतास तसेच तरंगत राहाल. उडी मारणे याचा अर्थ जम्प. जेव्हा तुम्ही चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला जाणार तेव्हा काय होणार आहे तर एक उडी मारता सगळी जण वरचेवर तरंगत राहणार आहेत. दाबायची बटणे, एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचला की झाला तसपास. आता अभ्यास याचा अर्थ काय तर स्टडी. अभ्यास करताना तुम्ही बघा, परीक्षा असेल किंवा रोजचा होमवर्क तुम्ही करत असता, बऱ्याच वेळा तुम्ही मगअप करतात, बायहार्ट करत असतात आणि मग लिहित असतात, नोटबुक्स मध्ये होमवर्क करत असतात. हा सगळा अभ्यास तुम्ही रोज करत असतात आणि त्यामुळे कवयित्री म्हणत आहे की जेव्हा तुम्ही चंद्रावरच्या शाळेत गेल्यानंतर तिकडे तुम्हाला या प्रकारचा अभ्यास करावा लागणार नाही. तर अभ्यास म्हणजे काय करावं लागणार आहे तर अभ्यास म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची संगणकावरची फक्त बटणे दाबावी तुम्हाला लागणार आहे. आणि मग चंद्रावरती पोहोचल्यात की झाला तस पास. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, चंद्रावरती गेलात की तुम्ही लगेच पास होणार आहात. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. तर भारी याचा अर्थ काय तर वेगळी, ग्रेट, छान अशी शाळा असणार आहे चंद्रावरच्या चंद्रावरती. आणि मग तिकडे तुम्हाला कोणाशी खेळावं लागणार आहे तर चांदण्या. चांदण्या याचा अर्थ तारका. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्रांशी वेगवेगळे खेळ खेळत असतात पण तशा प्रकारचे खेळ तुम्हाला खेळता येणार नाही, तुम्हाला तारका स्टार्स बरोबर खेळावं लागणार आहे.
मग कवयित्री म्हणत आहे की अशा प्रकारे चंद्रावरची शाळा खूप आगळीवेगळी असणार आहे, आणि मग या चंद्रावरच्या शाळेत गेल्यावर तुम्हाला कोणाशी खेळायचं आहे तर फक्त तुम्हाला चांदण्यांशीच खेळायला तिकडे मिळणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चंद्रावरच्या शाळेवर चंद्रावरच्या शाळेतील त्या शाळेत गेल्यानंतर काय काय गमती जमती होती हे आपण पाहिले आहे। या ठिकाणी आपली ही कविता संपली आहे। धन्यवाद।